महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती पुणे कार्यालय यांनी सलावादाप्रमाणे याही वर्षी एक जुलै ते सात जुलै दोन हजार वीस या कालावधीत आदर्श गाव योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये आदर्श गाव कृषी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले होते या संदर्भात शनिवारी लाडची येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नाशिक आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक दोन गिरणारे यांच्या वतीने जनावरांसाठी फऱ्या आणि घटसर्प रोगांवर लसीकरण शिबिर भरवण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन लाडची सरपंच सुरेखा कडाळे पोलीस पाटील सुनील कडाळे पशुवैद्यकीय दवाखाना गिरणारे येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ भगवंत पाटील डॉक्टर सुनील संत पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर कैलास सुलाने पशुधन पर्यवेक्षक रमेश सोनवणे वर्णपोचारक प्रकाश वाघ परिचर सचिन पाटील परिचर तसेच सक्सेस ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोनवणे तांत्रिक कार्यकर्ता राहुल मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पारधी पंकज पारधी विठ्ठल लिलके नामदेव कडावी यांनी परिश्रम घेतले ग्रामपंचायतीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले सदर उपक्रमास गावकरी शेतकरी बांधव पशुपालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेध वृत्त वृत्तसंकलन विभाग लाडची